नमस्कार, मी नेहा देशोन्नती न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। जाणून घ्या आजच्या ठळक घडामोडी। गुरबतवंत सिंग पन्नू यांच्या हत्येचा कट नवी दिल्लीतून रचला जात होता असा आरोप अमेरिकेने केला आहे। त्यासाठी सुपारी देण्यात आली होती, पण अमेरिकन गुप्तचर यंत्रणेने तो प्रयत्न हरून पाडला असे ब्लिंकन म्हणाले। नागार्जुन सागर धरणावरून आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये तणाव, संघर्ष रोखण्यासाठी केंद्राने सीआरपीएफचे जवान केले तैनात। निवडणूक निकालांबाबत ज्योतिरादित्य सिंधियाचा मोठा दावा, म्हणाले फक्त 24 तास वाट पहा। रामलीला मैदानात मुस्लिम महापंचायतीला दिल्ली पोलिसांनी दिली परवानगी, मिशन सेव्ह कॉन्स्टिट्यूशनला अटीसे करावे लागेल पालन। दिल्लीचे वातावरण अजूनही खराब आहे, ऐकून हवा गुणवत्ता निर्देशांक 346 असून प्रदूषण निर्धारित मानकांपेक्षा 12 पट जास्त आहे। राजस्थानमध्ये निकालापूर्वीच अपक्ष उमेदवारांशी संपर्क साधण्यात भाजप व्यस्त, वसुंधरा राजे यांना हायकमांडांकडून मिळाल्या सूचना। छगन भुजबळानंतर आता संभाजीनगरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांविरोधात मराठा मोर्चा आक्रमक। नाशिक दौऱ्यावर आलेल्या छगन भुजबळांचा मराठा समाजाने केला निषेध, ताफ्याला दाखवले काळे झेंडे। काँग्रेस नेते भूपेंद्र सिंग हुड्डा यांनी भाजप जेजेपी सरकारवर केला हल्ला बोल, म्हणाले हरियाणाची 10 वर्षे केली बर्बाद। दत्तेवाडा येथे आयडी स्फोटात सीआरपीएफचे 2 जवान जख्मी, जखमींना रुग्णालयात केली दाखल। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।